महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक आयोगानंही निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासन व्होटिंग मशीन्स तपासणीच्या कामाला लागलेली आहेत. व्होटिंग मशीन्समधील जुन्या मतदानाची मेमरी क्लिअर करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यानंतर बॅले युनिट आणि कंट्रोल युनिटची तपासणी होईल. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची तपासणी सध्या सुरू आहे आणि या सगळ्याचाच आढावा घेतला नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहे. राजकीय पार्टी ज्या आहेत त्या तयारीला लागलेल्या आहे. प्रशासनही तयारीला लागलेलं आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारे ज्या वोटिंग मशीन्स आहेत त्या व्यवस्थित आहे की नाही, सुस्थितीत आहे की नाही याची तपासणी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहेत. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक जी आहे ती अजून जाहीर झाली नाही, परंतु कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यासाठी तयारी म्हणून जिल्हा निवडणूक प्रशासन जे आहे ते संपूर्ण तयारीला लागलेलं आहे आणि मशीन ज्या आहे त्या चेक केल्या जात आहे. नागपूर ग्रामीणचा जर विचार केला आपण तर 10,000 कंट्रोल युनिट आणि 10,000 बॅलेट युनिट यांच्याकडे आहे. 2006 पूर्वीच्या ज्या मशीन्स आहे त्या मशीन्स या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार आहे आणि त्या संपूर्ण मशीन ज्या आहेत त्या या ठिकाणी चेक केल्या जात आहे आणि त्यानंतर त्या मशीन ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर पाठवल्या जाणार आहे. मोठी तयारी आहे आणि ही सगळी लगबग आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची आपल्यासोबत लीना फलके मॅडम आहेत, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी. मॅडम, काय टेस्ट करताय, कशाप्रकारे तयारी सुरू आहे तुमची? या ज्या FLC आपण याची करतो, FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग. मतदान केंद्रावर मशीन पाठवण्याआधी ती मशीन सुस्थितीत आहे की नाही याची चेकिंग आपण करतो. या EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, याच्यामध्ये दोन पार्ट असतात, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट. तर हे दोन्ही बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचे वेगवेगळे टेक्निकली हे ओके आहे की नाही मशीन हे सगळं याच्यामध्ये तपासलं जातं. सध्या जिल्हा परिषदसाठी बूथ जरी डिसाईड नसेल झाले तरी आपल्याकडे 1200 ते 1400 मतदार प्रति केंद्र अशी निश्चिती आहे. मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत असे. त्याप्रमाणे आपले 4,234 मतदान केंद्र तयार होतील असा अंदाज आहे. त्याप्रमाणे आपल्याला जसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोन बॅलेट युनिट लागू शकतात, पण ते कॅन्डिडेट किती आहे त्याच्यावर ते डिसाईड होत असतं. कॅन्डिडेटची संख्या जितकी असेल त्याप्रमाणे बॅलेट युनिटची संख्या डिसाईड होते. जिल्हा प्रशासन तयारीला लागलेलं आहे आणि सगळ्या ज्या मशीन्स आहे, वोटिंग मशीन्स आहे त्याची तपासणी केली जात आहे. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ फुलेसह गजानन माटे, महाराष्ट्र.